सामान्य माणसाला एखाद्या अतिक्रमणाची तक्रार करायची असेल, ते काढायचं असेल, तर महापालिकेच्या 100 वर खेट्या मारल्याशिवाय न्याय मिळत नाही. मात्र हाच अनुभव जेव्हा एखाद्या नगरसेवकाला येतो तेव्हा पाहूया काय आहे हा सगळा प्रकार. अनवाणी पायानं फिरणारे आणि जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत असंच फिरणार असा निर्धार करणारे हे आहेत शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट. यांच्या रेल्वे स्टेशन वॉर्डात अगदी रेल्वे स्टेशन समोर एक पेट्रोल पंप आहे. हा पेट्रोल पंप रस्त्याच्या मध्येच येत असल्यानं सतत वाहतूक कोंडी होते, त्यामुळे वाहतुकीलाही त्याचा मोठा त्रास आहे आणि त्याचमुळे हा पेट्रोल पंप या ठिकाणाहून हटवावा अशी मागणी शिरसाट करतायत. मात्र महापालिका प्रशासन काही कारवाई करत नाही असा त्यांचा आरोप आहे. ज्यावेळेस मी हे अतिक्रमण काढावे याची मागणी केली तर त्या अधिकाऱ्यांनी व आयुक्तांनी मला हे उत्तर दिलं की तुम्ही त्याचे कागदपत्र मला सादर करावे की जे पुरावे महानगरपालिकेकडे पाहिजे ते पुरावे मला जमा करून देणे आणि हे अधिकाऱ्यांनी मला मागणे ही सगळ्यात मोठी खंत मला वाटली. ते अतिक्रमण हटावे म्हणून मी वारंवार हे केलेलं आहे, तरी मला आश्वासनं दिले जातात आणि हे पेट्रोल पंप काढले जात नाही. सिद्धांत शिरसाट हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. याच शिवसेनेची गेली 25 वर्ष औरंगाबाद महापालिकेवर सत्ता आहे, तर महापौरही त्यांचाच आहे. सिद्धांत शिरसाट यांचे वडील संजय शिरसाट हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि तरी सुद्धा त्यांची कामं होत नाहीत हे दुर्दैव. अधिकारी कामच करत नाहीत म्हणून आपल्यावर ही वेळ आल्याचं शिरसाट सांगतायत. मी आणीवाणी फिरत आहे, याचं कारण आहे जेव्हा आपण देवाला एखादा साकडं घालतो की देवा आमचा ही इच्छा पूर्ण होऊ दे, तसं मी देवाला साकडं घातलंय की या अधिकाऱ्यांना काहीतरी सुदबुद्धी भेटो आणि हे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावे. चपला तर घालणारच नाही आणि तरीही प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर थेट राजीनामाच देणार असा पवित्रा या नगरसेवकानं घेतलाय. किमान या माध्यमातून तरी नगरसेवकांना सर्वसामान्यांचा होणारा त्रास लक्षात आला असेल. असो, आता मनपा प्रशासन नक्की काही करणार का हाच खरा प्रश्न आहे. औरंगाबादहून विशाल करोळे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.